दिल्लीमध्ये उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडतीय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कृषी कायदे रद्द करणारं विधेयक मांडलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावलाय. याशिवाय इंधन दरवाढ हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे आणि त्यासोबतच लखीमपूरच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक राहील अशी चिन्ह दिसत आहेत. तर उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कृषी कायदे रद्द करणारं विधेयक उद्या संसदेच्या पटलावर मांडलं जाण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ हा मुद्दा या हिवाळी अधिवेशनामध्ये कळीचा ठरू शकतो. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू झाली आहे, उद्या अधिवेशन सुरू होत आहे, काय घडतंय राजधानीमध्ये आणि कोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील या अधिवेशनाच्या? प्रज्ञा, मागचं अधिवेशन पेगासिसच्या मुद्द्यावरती पूर्णपणे वाहून गेलेलं होतं. कुठलंही कामकाज या अधिवेशनामध्ये झालेलं नव्हतं आणि आता जे अधिवेशन होत आहे ते सुद्धा खूप वादळी पार्श्वभूमीवरती होत आहे. एकतर कृषी विधेयकांच्या वरती सरकारची माघार हे यातलं प्रमुख आकर्षण असणार आहे, पण केवळ माघारीनंतर सुद्धा आंदोलन मिटलेलं नाहीये. इतर प्रश्न जे आहेत ते संपलेले नाहीयेत आणि त्यामुळं एमएसपीचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्याच्याबद्दल विरोधक पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सर्वपक्षीय बैठक होते आहे. कामकाज सुरळीत चालावं हा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यानिमित्तानं सरकार विरोधकांना नेमके काय ऑफर करत आहे हे या बैठकीमध्ये पाहावं लागेल. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि शिवसेनेकडून विनायक राऊत हे या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि केवळ कृषी विधेयकच नव्हे तर इतर अनेक वादग्रस्त विधेयकं किंवा अनेक महत्वाची विधेयकं या अधिवेशनामध्ये येणार आहेत. एकतर सीबीआय आणि ईडी संचालकांची मुदत 5 वर्षांसाठी वाढवणारं विधेयक आहे, त्याच्यानंतर क्रिप्टो करन्सीवालं विधेयक आहे, त्याच्याशिवाय पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये बीएसएफची सीमा 15 किलोमीटर पासून थेट 50 किलोमीटर करण्यात आलेली आहे. या सगळ्या संदर्भातली विधेयकं आहेत आणि त्यामुळे विरोधकांची रणनीती नेमकी काय राहतेय या सगळ्या संदर्भात हे पाहावं लागेल. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.